नमस्कार, तुमचे खूप खूप स्वागत आहे सुग्रन सुनबाई मध्ये। आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा। गाजराचा हलवा करण्यासाठी मी घेतलेले आहेत 1/2 किलो लाल गाजर। ह्या गाजराच्या वरची साल मी काढून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे मी हे वरचं जे टोक आहे ते पण काढून घेणार आहे। यामुळे थोडासा गाजराचा हलवा कडसर होतो। आपण हे पण काढून घेऊयात आणि खिसताना शक्यतोवर हा पिवळा भाग सोडून आपण गाजर खिसून घेणार आहोत। गाजराचा खिस तयार आहे। गाजराचा खिस मी या वाटीने भरून घेतलेला आहे, तो 2 कप आहे। 2 कपाला आपण 1/2 कप साखर घालणार आहोत। कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे। यामध्ये आता आपण गाजराचा खीस चांगला परतून घेऊयात। 5 ते 7 मिनिट मी हा खीस परतून घेणार आहे। परतून घेतलेल्या खिसामध्ये मी 1/2 किलो गाजर असल्यामुळे 1/2 लिटर दूध टाकलेलं आहे। या दुधामध्ये आता आपण गाजराचा खीस चांगला शिजवून घेऊयात। दूध आटत आलेलं आहे म्हणजे आपला खीस चांगल्यापैकी शिजलेला आहे। आता यामध्ये मी 1/2 कप साय टाकणार आहे। तुमच्याकडे मावा असेल तर मावा टाका, मावा नसेल तर दुधावरची साय टाका। दुधावरची साय टाकल्यामुळे गाजराच्या हलव्याला एक छान अशी चव येते। जर साय पण अवेलेबल नसेल तर हे स्किप केले तरी सुद्धा चालेल। आता मी यात ॲड करणार आहे 1/2 कपपेक्षा थोडीशी जास्त साखर। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर 1/2 कप टाका। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यात मी ॲड केलेलं आहे कट केलेले ड्रायफ्रूट्स। ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम आणि काजू टाकलेत। त्याचप्रमाणे मी साखर आणि वेलचीची पूड पण टाकलेली आहे 1 चमचा। आता आपण याला 5 मिनिट व्यवस्थित शिजून घेऊयात। 5 मिनिटानंतर हलवा आपला चांगला घट्टसर झालेला आहे। या कन्सिस्टन्सीला आपण गॅस बंद करूयात। गाजराचा हलवा तयार आहे। यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि पिस्ते वगैरे टाकून सजवलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे हलव्याला। तर तुम्हीही नक्की करून बघा आज गाजराचा हलवा। थँक्यू।